नमस्कार मित्रांनो, बोरफळी इज्यू टिप्स या चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज जो आपण सहज सोपा प्रयोग किंवा साहित्य निर्मिती शिकणार आहोत ते सूर्यग्रहण या विषयावर. सूर्यग्रहण म्हणजे काय हे आपण त्यासोबतच पाहणार आहोत. आता सूर्यग्रहण म्हणजे काय? पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीच्या काही विशिष्ट भागावर पडते, त्या विशिष्ट भागातून सूर्यग्रहण दिसले असे म्हणतात. आता हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे गॉगल्स, विशिष्ट प्रकारचे ग्लास, फिल्म्स वापरावे लागतात. पण या सर्वांकडेच उपलब्ध असतील असे नाही. त्यासाठी आपण एक साधं सोपं एक साहित्य तयार करणार आहोत. त्या साहित्यासाठी आपल्याला जेमतेम 20 ते 30 रुपये खर्च येईल. आता ते साहित्य बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक असा आरसा लागेल आणि हा क्राफ्ट पेपर. आता नेमकं करायचं काय ते आपण सांगू. क्राफ्ट पेपरवर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक असा गोल बनवून घ्यायचा आहे. बघू तर आता आपण हे साहित्य कसं तयार करायचं. असा आरसा जो बाजारात भेटतो याला सर्वप्रथम याच्यातला हा आरसा काढून घ्यायचा. त्यानंतर या जो क्राफ्ट पेपर आहे याच्यावर जो आपण गोल बनवलेला आहे हा गोल आपण कापून घ्यायचा. हा कापून घेतलेला गोल त्यानंतर तो अशा प्रकारे बसवायचा. अशा प्रकारे बसवल्यानंतर हा जो आपला सेटअप आहे तो आपण या आपल्या आरशामध्ये ठेवून देणार. हे झालं आपलं साहित्य तयार. आता हे साहित्य नेमकं वापरायचं कसं, तर त्यावेळेस सूर्याची किरणं या आपल्या आरशावर पडतील अशापासून हा आरसा ठेवायचा. आणि एक 10 फुटाच्या अंतरावर एक असा प्लॅटफॉर्म ठेवायचा, असा एक पडदा किंवा अशी एक भिंत वगैरे ठेवायची की ज्यावर हा आपल्याला बिंब दिसला पाहिजे, हा गोल बिंब तिथे दिसला पाहिजे. नंतर जसं जसं सूर्यग्रहण चालू होईल किंवा जसं जसं सूर्यग्रहणाची स्थिती बदलेल तसं तसं आपल्याला त्या पडद्यावर सूर्यग्रहणाची स्थिती दिसेल. हा सहज सोपा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा. आणि प्रयोग करताना वरिष्ठ असतील याची काळजी घ्या. वरिष्ठांसोबत प्रयोग करा किंवा आपले आईबाबा, शिक्षक किंवा आपले मोठे भाऊ बहीण यांच्यासोबतच हे प्रयोग करावेत. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नका. सूर्यग्रहणासाठी विशिष्ट प्रकारचे जी सायंटिफिकली प्रूव्ह केलेले ग्लासेस असतात तेच वापरा. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. आपण यापुढचा जो व्हिडिओ पाहणार आहोत तो चंद्रकला याविषयी पाहणार आहोत. तर भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.